सांगली शहरात मध्यवर्ती बसस्थानकात एसटीमध्ये बसत असताना गर्दीचा फायदा घेत पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 36,600 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आलाय. सदरची घटना काल संध्याकाळी 6:30 सुमारास घडली. या प्रकरणी उमा लोणारी वयवर्ष 30 राहणार नाशिक यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. उमा लोणारी या आपल्या कुटुंबियांसोबत नाशिकमधील रविवार पेठ इथं राहतात. लोणारे दिवाळी निमित्त सांगलीत पाहुण्यांकडे आल्या होत्या. संध्याकाळी त्या सांगली ते नाशिक या बसने जाण्यास मध्यवर्ती बसस्थानकात आल्या. रविवारचा दिवस असल्याने परतीच्या प्रवासासाठी बसस्थानकात गर्दी होती. संध्याकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास लोणारे यांची बस आल्याने बसमध्ये बसत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी हा चलाखीनं त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले 1.5 तोळ्याचे मंगळसूत्र, चांदीचे ब्रासलेट, कापडी पर्स, रोख 500 रुपये आणि 2 एटीएम कार्ड असा एकूण 36,600 रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.